जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागापाठोपाठ आता शहरामध्ये सुद्धा नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. जळगावातल्या सुप्रीम कॉलनी परिसरातल्या श्रीकृष्णनगरमधल्या रहिवाशांना गेल्या महिनाभरापासून पाणी मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे नागरिक चांगले संतापले आहेत. कडेवर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकणाऱ्या या महिलांना पाहून कुणालाही हे ग्रामीण भागातील दृश्य वाटेल, परंतु हे दृश्य आहे जळगाव महापालिकेच्या कार्यकक्षेत येणाऱ्या श्रीकृष्णनगर भागाचं. जळगाव जिल्ह्यात यंदा 850 अधिक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे, यामुळे गावकऱ्यांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. हीच परिस्थिती आता जळगाव शहरातल्या नागरिकांवर येऊन ठेपली आहे. शहरातल्या श्रीकृष्णनगरमधल्या नागरिकांना गेल्या महिनाभरापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय, यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होते. स्थानिक नगरसेवक हे देखील केवळ आश्वासनं देत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. आमच्या एरियामध्ये बऱ्याच दिवसापासून पाणी नाही आहे. ऐन उन्हाळ्याचा टाइम प्यायला पाणी नाही, कसं काय करणार? पब्लिक फार हैराण झालेली आहे. नगरसेवकाकडे जावं तर ते सांगतात हो येतोय, हो येतोय, एक तासाने येतोय, दोन तासाने येतोय, असेच आश्वासनं देतात. म्हणून पाणी नाही मिळत आहे. आम्ही सुप्रीम कॉलनीमध्ये राहता आणि कृष्णनगर म्हणून आमच्या कॉलनीत एक कॉलनी आहे, तर त्या कॉलनीमध्ये 25 ते 1 महिन्यापासून पर्यंत पाणी येत नाही आहे. तरी महानगरपालिकेने आणि नगरसेवकांनी या आमच्या एरियाची दखल घ्यावी. श्रीकृष्णनगरमध्ये पाण्याची 1 महिन्यापासून खूप तानातानी चालू आहे. नगरसेवकाचा मुलगा फक्त एक खड्डे वगैरे पाईपलाईन वगैरे करून सेल्फी फोटो वगैरे टाकतोय व्हॉट्सअप फेसबुकवर, त्याचे राजकीय विषय करतोय. आमचे सगळ्या महिला भगिनी सगळ्या नगरसेवकच्या घरी जाऊन आले, त्यांनी सांगितलं 1/2 घंट्याने पाणी येते, 2 घंट्याने पाणी येते, पण तसं काही होत नाहीये. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागूर धरणात पुढचे 2 ते 3 महिने पुरेल एवढा पाणी साठा असतानाही नागरिकांना प्यायला पाणी मिळत नसल्यानं कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विकास बदाणे, झी मीडिया, जळगाव. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.